ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खटाव केंद्रशाळा मॉडेल स्कूलचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत, निधी नसल्याने काम थांबले, 10 लाख निधीची मागणी. खटाव तालुका मिरज येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलचे बांधकाम गेल्या 1 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नसल्याने मोठी गैरसोय होतीये. 10 लाख रुपये निधी देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मॉडेल स्कूलच्या पहिल्या टप्प्यात खटाव शाळेची निवड करण्यात आली. 5 वर्गखोल्यांसाठी 35 लाखाचा निधी मिळाला. त्यातील 4 वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून 1 खोलीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. 371 पटसंख्या असणारी मुला मुलींची केंद्र शाळा आहे. मुलांना बसण्यासाठी 14 खोल्यांची आवश्यकता आहे. 12 वर्गखोल्या वापरण्यात येत असून 2 खोल्यांची आवश्यकता आहे. मॉडेल स्कूलच्या दुसऱ्या टप्प्यातील शाळेचे बांधकाम पूर्ण झालं आहे, परंतु खटाव केंद्र शाळेच्या पहिल्या टप्प्यातील मॉडेल स्कूलचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. GST च्या वाढीव दरामुळे शाळेचे बांधकाम रखडलं आहे, त्यामुळे उर्वरित कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पोपट माने, परशुराम बनसोडे, आपासो कांबळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणी 15व्या वित्त आयोगातून गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे निधीची मागणी केली आहे. शाळेचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मिरज तालुका प्रहार उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी दिला आहे. खटाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूलचे काम हे सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. 1 वर्षापासून हे काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गट विकास अधिकारी यांना भेटून या संदर्भात तात्काळ 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही करण्यात आली आहे. पंचायत समिती 15वी आयोग शेष फंडातून ही निधी मिळावी, अन्यथा या ठिकाणी प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आम्ही देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या जिल्हा परिषद केंद्र शाळेला 10 लाख रुपयांचा निधी मिळावा व शाळेचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.